नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून। सांगली शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी रात्रीपासून अवकाळी पावसाने झोडपून काढलंय। काल रात्री अनेक ठिकाणी रेमझिम तर अनेक ठिकाणी मुसळधार अवकाळी पाऊस झालाय आणि त्यामुळे द्राक्ष बागांना पावसाचा मोठा फटका बसतोय। निफाड मधील शेतकऱ्यांना भुजबळांकडे व्यथा मांडली आहे। दोनच दिवसात बँक कर्मचारी कर्जाच्या पैशांचा हप्ता घेण्यासाठी येतील। शेतकरी काळजी करू नका, मी आहे ना, असं म्हणत भुजबळांनी दिलासा दिलाय। तर शेतकऱ्यांच्या कुटुंबाचं भुजबळांनी सांत्वन देखील केलं। राज्यात दोन दिवस तुरळक पावसाची शक्यता आहे। नंदुरबार, धुळ्यासह विदर्भात मध्यम पावसाची शक्यता आहे। कोकण मराठवाड्यात तुरळक पावसाचा अंदाज आहे, तर हवामान विभागाने हा अंदाज व्यक्त केलाय। अवकाळी पावसाने बीडच्या अंबाजोगाई घाट नांदूर इथल्या शेतकऱ्याच्या सीताफळाच्या बागेचं नुकसान झालंय। मागच्या 3 दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे आणि याचा परिणाम पिकांवर पाहायला मिळतोय। मंगळवारी झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने भंडारा जिल्ह्यातील 7 तालुक्यांपैकी 6 तालुक्यातील शेतपिकांना याचा फटका बसलाय। तर 2032 हेक्टर मधील धान पिकांची नासाडी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवलाय। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत। पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यात अवकाळी पावसामुळे केशरांबा पिकाचं नुकसान झालंय। आंब्याच्या झाडांना चांगला मोहर आला असतानाच पावसाचा फटका बसतोय, त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। सांगली शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी रात्रीपासून अवकाळी पावसाने झोडपून काढलंय। काल रात्री अनेक ठिकाणी रिमझिम तर अनेक ठिकाणी मुसळधार अवकाळी पाऊस झाला आणि त्यामुळे द्राक्ष बागांना या पावसाचा मोठा फटका बसतोय। अन्य रब्बी पिकांना मात्र या पावसाचा फायदा होणार आहे। तर ढगाळ वातावरण आणि पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे छाटणी झालेल्या द्राक्ष बागांवर मोठा परिणाम होऊन रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जाते। बातमी सर्वसामान्यांच्या रोजच्या जेवणाची। तूर डाळीची किंमत ही किलो मागे 40% वाढली आहे। तूर डाळीचे भाव प्रति किलोला 158 रुपयांवर गेले आहेत, त्यामुळे सामान्यांना आता जेवणात वरण करणं किंवा डाळ खिचडी करणं देखील परवडणार नाहीये। गेल्या वर्षी तूर डाळीचे भाव 112 रुपये किलो होते आणि तीच तूर डाळ आता 158 रुपयांवर पोहोचली आहे। तूर डाळीसह इतर डाळींचे भाव देखील सरासरी 18% वाढले आहेत आणि त्यामुळेच सामान्यांच्या स्वयंपाकघरातला डाळ भात देखील आता महागलाय। आता कृषी विषयक बातम्या पाहूयात विस्ताराने। पारंपरिक पीक आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने परवडत नाही म्हणून चंद्रपूरच्या एका प्रयोगशील शेतकऱ्यानं ऑर्किडची शेती केली आहे। प्रशांत मुस्कावर असे या शेतकऱ्याचं नाव असून त्यांनी चंद्रपूरच्या सीमेवर शेतीत अर्ध्या एकरावर हा प्रयोग केलाय। तर मुस्कावर हे मागील 30 वर्षांपासून शेती करतायत, पण आता पारंपरिक पिकांनी केवळ पोट भरता येतं सधन होऊ शकत नाही असा अनुभव त्यांना आल्यानं त्यांनी आता ऑर्किडची शेती करायला सुरुवात केली आहे। मागच्या वर्षी मी किसान पुणे इथे गेलो होतो, येताना इगतपुरी येथील पॉली हाऊस आणि यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील पॉली हाऊस बघितलं। त्या दिग्रस येथील त्यांनी सांगितलं की ऑर्चिड प्लांटेशन हे 8 वर्षापर्यंत टिकतो आणि एका झाडापासून 7 ते 10 फुलं एका वर्षात निघतो आणि याचा रेट साधारणतः 15 ते 25 मागणीनुसार भाव असतो, म्हणजे साधारणतः अर्ध्या एकरमधून 1.5 ते 2 लाख फुलं निघतात। मागच्या वर्षी मी किसान पुणे इथे गेलो होतो, येताना इगतपुरी येथील पॉली हाऊस आणि यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील पॉली हाऊस बघितलं। त्या दिग्रस येथील त्यांनी सांगितलं की ऑर्चिड प्लांटेशन हे 8 वर्षापर्यंत टिकतो
आणि एका झाडापासून 7 ते 10 फुलं एका वर्षात निघतो आणि याचा रेट साधारणतः 15 ते 25 मागणीनुसार भाव असतो, म्हणजे साधारणतः अर्धा एकरमधून 1.5 ते 2 लाख फुलं निघतात। पैठण तालुक्यातील एमआयडीसी क्षेत्रातील केमिकल कंपनीचं दूषित पाणी हे विहिरीत येत असल्यानं मुधलवाडी इथल्या शेतकऱ्यानं विहिरीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। माझ्या वडिलांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची तक्रार त्यांच्या मुलानं केली आहे आणि तसंच केमिकल कंपन्या आणि प्रदूषण मंडळावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। माझ्या वडिलांनी आत्महत्या कारणामुळे केली की पैठण एमआयडीसी मधले जेवढे केमिकल कंपन्या आहे त्यांचं पाणी दूषित यायचं, त्याच्यामुळे शेती पिकत नव्हती। ते आम्हाला वारंवार म्हणायचे की मी या पाण्यामध्ये आत्महत्या करणार आहे, ते निकर्ष आत्महत्या केली। आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे की ह्या कंपन्यावर आणि प्रदूषण विभागावर कारवाई करावी, मला याचा न्याय मिळावा। अवकाळी पावसामुळे नागपूर सहित संपूर्ण विदर्भात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। नागपूर जिल्ह्यातील फेटरीमधील भाजी उत्पादक शेतकऱ्यांनाही ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा फटका बसलाय। ढगाळ वातावरणामुळे आणि अवकाळी पावसामुळे शेतीतील कोबीचं देखील नुकसान झालंय। कोबीच्या शेतातून या संदर्भात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी कल्पना नळसकर यांनी। मी आहे शेतामध्ये, इथे गोबी लावलेली आहे पण ढगाळ वातावरण आणि पावसामुळे ही गोबी अशी पिंक झालेली आहे आणि ती आता तोडतात आहे महिला। आपण बघू शकतो की शेतामध्ये ही गोबी जी खराब झाली आहे ती तोडून फेकतात आहे, जी चांगली गोबी आहे ती मार्केटमध्ये नेतात आहे विकण्यासाठी। ताई किती गोबी जी आहे ती तुम्ही आता तोडताय, त्याच्यातून खराब निघते आहे? अर्धी अर्धी। म्हणजे काय झालं त्याला? हे गुलाबी गुलाबी फुलं आले आहेत ना, हे बा कलर आलेला आहे, दिसते। किती निघते तुम्ही तोडणी करताय? अर्धीच निघते, अर्ध्यातून जास्तच। नक्कीच अर्ध्यातनं जास्त जी गोबी आहे ती इथे गुलाबी झालेली पाहायला मिळते आणि त्याची तोडणी आता महिला करतात आहे, मार्केटमध्ये विकायला येतात। आपण अर्धी गोबी जी आहे ती अशा पद्धतीने जी आहे ती पिंक कशी झालेली आपण बघू शकतो की कशा पद्धतीने ही गुलाबी अशी गोबी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये किडे देखील झालेले आहे। अर्धी जी गोबी आहे ती खराब झाली आहे। काका, ही गोबी जी आहे ती अशी गुलाबी कशी झाली आहे? हे मोशममुळे झाली आहे, हे वातावरण हे पावसाळा हे ढगाळी वातावरण व्हायच्या अगोदर साफ होती, हे वातावरण आल्यामुळं हे अशी झाली आहे। त्याच्यात गोपी ती गुलाबी पण झाली, किडे पण पडले का? हा हा, किडे पण आहे, गुलाबी पण आहे, बुरशी आली। किती नुकसान झालं? अर्धा जास्त नुकसान झालं आहे। नक्कीच आपण बघू शकतो की बुरशी देखील पडलेली आहे, कारण की वातावरण जे आहे ते ढगाळ होतं, त्याच्यामुळे बुरशी पडलेली आहे, किडे पडलेले आहे, त्याच्यामुळे ही गोबी जी आहे ती मार्केटमध्ये घेऊन जाऊ शकत नाही, कारण ही गोबी कोणी घेणार नाही, बुरशी देखील त्याला आलेली आहे। या सगळा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना पडलेला आहे। सगळ्या पिकांबरोबर जे रब्बीचं पीक होतं त्याच्यावरती जे आहे ते तूर असेल ती झोपलेली आहे, तर भाजीपाल्याचं अशा पद्धतीने जे आहे ते या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांना अर्धही पीक हातामध्ये जे आहे ते मिळत नाही, या भाजीपाल्यांचं नुकसान झालेलं आहे, त्याच्यामुळे आता सरकार काय मदत करते याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे। कल्पना नसकर, असूर, लोकशाही मराठी, फेटरी। नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 36 तासांपासून अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय। पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील डोंगर भागात वादळी वाऱ्यासह पाऊस असल्यानं अनेक भागात विजेचे खांब पडल्यानं विद्युत पुरवठा खंडित देखील झालाय। तर शेतकऱ्यांना मदत करावी, अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल। हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका काँग्रेस घेईल असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आलाय। सरळ सरळ या जिल्ह्यामध्ये धडगाव थोडंफार ठीक असेल, समजा अक्कलकुवा थोडंफार ठीक असेल, पहाडी भाग होता तिथे पाऊस थोडाफार चांगलाही झाला, पण तो एक तर पूर्ण जिल्ह्यामध्ये दुष्काळ डिक्लेअर करण्याची गरज होती, काही गावं डिक्लेअर केली असतील तरीसुद्धा तिथे अजून मिळालं नाही आणि हे वर्षभर आज तर फार वाईट परिस्थिती आहे। धडगाव तालुक्यामध्ये सुद्धा आत्ता मी पाहिलं की गौऱ्या ह्या भागामध्ये चक्रीवादळासारखंच पाऊस झाला आहे आणि त्या चक्रीवादळ पावसामुळे विजेचे खांब पडले, नुकसान झालं आहे, खूप मोठं नुकसान दिसतं आहे। मी आता त्याचा आढावा घेईन, उद्या परवा मी तिथे भेट पण देईन असं दिसतं आहे, पण तो ह्या सरकारचा जेवढा निषेध करा तेवढा कमी आहे।
नागपूर जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हेरावून घेतलाय. ते तोडणीला आलेली संत्री गळून पडत आहेत, पण शेतकरी मात्र संत्री तोडायला तयार नाही आहेत. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाच्या आधी संत्र्याच्या बगीच्याला 3 ते 4 लाख रुपये भाव होता, पण आता मागणी होतीये 30,000 ते 35,000. आणि याचाच आढावा घेत शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी कल्पना नळसकर यांनी. मी उभी आहे संत्र्याच्या बागेमध्ये आणि ह्या झाडाला तुम्हाला संत्री संत्री दिसत आहेत, पण शेतकऱ्यांनी ती अद्यापही तोडलेली नाही आहे. आणि ढगाळ वातावरण आणि 2 दिवस होत असलेल्या पावसामुळे ती खराब होऊन अशी खाली पडतात आहे, पण शेतकरी तोडत नाही आहे. झाडावरती संत्री आपल्याला दिसत आहे, संपूर्ण बगीच्यामध्ये झाडाला अगदी भरलेली संत्री आपल्याला दिसत आहे. याचं काय कारण आहे आपण जाणून घेऊया शेतकऱ्यांकडनं. इथे शेतकरी आहे की या झाडाची संत्री ती वाया जाऊ देतात आहे पण तोडत नाही आहे. काका, या झाडाला संत्री दिसत आहे, ती तोडणीला आली पण तोडत का नाही आहे? तोडत का नाही म्हणजे पुरे खराब झालेली आहे. मार्केटला भाव नाही भेटून राहिला, त्याच्यामुळं आम्ही काही तोडून नाही राहिला. आता या बगीच्यामध्ये मेंटेनन्स नाही होत आहे. मजुराईच्या गाडीच्या मार्केटात पोहोचवण्यापूर्वी लई खर्चा लागते. त्या पावसाच्या पूर्वी कशी परिस्थिती होती? हे पावसाच्या पूर्वी बरी होती, आता हे पाऊस आल्यामुळं जास्त गड होऊन राहिला. संत्र पडलेले आहे, हे खराब हो रे, हे मासे लाग रे. पण तोडत का नाही मग तुम्ही? तोडत का नाही, हे मजूर नाही भेटून राहिले ना. आणि किंमत आहे का संत्र्याला? नाही, किंमत नाही आहे. शेतकऱ्याला तोडणीचा जो खर्च आहे तो परवडत नाही आहे, सोबतच इथून शेतामधून मार्केटमध्ये न्यायचा खर्च परवडत नाही आहे. स्वतः तोडणी करणं म्हणजे ते खर्च करण्यासारखं आहे, त्याच्यामुळे या लागत देखील निघत नाही आहे. त्याच्यामुळे हा संत्रा ते लोक झाडावरती असाच ठेवतात आहे, तो गळून पडतो आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे. संपूर्ण जे संत्रा उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यासमोर आता काय करावा हा प्रश्न आहे. चांगलं जे आहे झाडाला जे फळं आहेत ती चांगली यावर्षी आली होती, बगीचा चांगला आला होता, पण पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे आता शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागणार आहे. कल्पना नसकळसूर, लोकशाही मराठी, फेटरी. राज्यातील शेतकरी संकटात असताना सुलतान मात्र प्रचारात आहे. राज्यातील सुलतान हा दुसऱ्या राज्याच्या प्रचारात दंग आहे असं म्हणत खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारवर टीका केली आहे. तर खोकं पोहोचवणं हेच सुलतानाचं काम आहे असं देखील राऊत म्हणतायत. तर मुख्यमंत्री शिंदेंच्या तेलंगणा प्रचारावरून राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यात अवकाळीचं संकट असताना सुलतान तेलंगणात प्रचाराला होते असं म्हणत राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली आहे. प्रत्येक ठिकाणी या भागामध्ये द्राक्ष गेलेलं आहे, कापूस गेलेला आहे, फळबागा गेलेल्या आहेत आणि सरकार कुठे? सरकार जागेवर आहे का? सरकार पसार. म्हणजे हे जे आसमानी संकट कोसळत असताना या राज्याचे सुलतान, एक मुख्य सुलतान आणि 2 डेप्युटी सुलतान उपसुलतान हे प्रचारात. पुढे छत्तीसगड कुठे आहेत? सुलतान कुठे आहेत? तर तेलंगणा, हैदराबाद, जयपूर यांचं निवडणूक पर्यटन सुरू आहे. अवकाळी पावसामुळे 33% जास्त नुकसान झालंय. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका सरकारची असं वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलंय. पाहूयात ते काय म्हणतात. तर धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तहसील कार्यालयासमोर दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीकडून धरणे आंदोलन करण्यात आलंय. दुधाची दरवाढ करण्यासह तालुक्यातील खासगी दूध डेअरी आणि शीतकरण केंद्राकडून होणारी लूट थांबवणं, काटा तपासणी आणि फॅट मशीन तपासणी करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय. आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा यावेळी या शेतकऱ्यांनी दिलाय. शासनाने 3-5 फॅट आणि 8-5 एसएनएफ असताना, एसएनएफसाठी शासनाने दर 34 रुपये जाहीर केलेला असताना सुद्धा या उमरगा तालुक्यातील खाजगी दूध संकलन करणारे मोठ्या डेअरी आहेत, शीतकेंद्र आहेत, हे जाणून बुजून या ठिकाणी 26 ते 27 रुपये दर दिला जात आहे. त्यामुळे शेतकरी अतिशय अडचणीत आलेला आहे. सुरत चेन्नईला जाणाऱ्या महामार्गावरील शेतकऱ्यांच्या जमिनीला वाढीव मोबदला मिळावा
या मागणीसाठी अक्कलकोट सह दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. या अगोदर देखील शेतकऱ्यांनी अनेक वेळ आंदोलन करून राज्य सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत आणि या मागण्यांच्या बाबत उदासीन असून येणाऱ्या नागपूरच्या अधिवेशनावेळी हजारो शेतकरी या शेतकऱ्यांचा मोर्चा घेऊन जाणार असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. हे आसमानी संकट पण आहे, सुलतानी संकट पण आहे. आम्ही एवढं नुकसान भरपाई देऊ, गारपीटचं देऊ, अतिवृष्टीचं देऊ, वादळ वाराला देऊ, नुसतं देऊ, काय द्यायचं नाही काय नाही. हे असं ह्या सरकारचं चाललंय, त्यामुळे शेतकरी खवळलेले आणि शेतकरी ह्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभा लोकसभामध्ये चांगलं दणका दिल्याशिवाय राहणार नाही याच्याबद्दल मला खात्री. शेतकऱ्यांनी जमिनी नाही दिल्या तर नोटिसा देणार आहेत, घेऊन त्यांच्या जमिनी ताब्यात घेणार आहे असं देखील तुम्हाला माहित आहे. शेतकरी आमचे शेतकरी बांधव शेतीवर एवढं प्रेम करतो, नुसतं बांधासाठी भांडण झालं तर जीव घ्यायला पण घाबरत नाही, जीव द्यायला पण घाबरत नाही. गेल्या एक वर्षापासून आम्ही रास्ता रोको, लाक्षणिक उपोषण, हे सर्व आंदोलनं वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन केलं, सरकारचं लक्ष वेधलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला मिटिंग लावतो म्हणून गेल्या 4 महिन्यापूर्वी आश्वासनं दिले, परंतु मंत्रालयात मिटिंग या सरकारनं लावलं नाही. 4-5 दिवसापूर्वीच परत आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी असा शब्द दिलाय की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुमचा मिटिंग लावू आणि शासनाकडे निश्चितपणे केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करू. परंतु त्या अगोदर आणखीन सरकारचं लक्ष आमच्याकडे वेधण्यासाठी हे आंदोलनाचं हत्यार आम्ही उपसलेलं आहे आणि शेतकऱ्याला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. अवयव विक्रीसाठी काढलेल्या शेतकऱ्याने जलसमाधीचा इशारा दिलाय. हिंगोलीतील शेतकऱ्यांनी कर्ज फेडण्यासाठी अवयव विक्रीला काढले. सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतलाय. तर पीक कर्ज फेडण्यासाठी अवयव विक्री काढून देखील सरकार दखल घेत नाही असं म्हणत मुंबईच्या समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिलाय. शेतकरी जर 5-5 दिवस झाले मुंबईत येऊन फिरत असेल आणि त्याच्या खिशामध्ये आज आमची कंडिशन अशी आहे, खिशात पैसा नाही, एक टाइम आम्ही उपाशी या ठिकाणी झोपतोय, रस्त्यावर झोपतोय का कुठं झोपतोय, हे याचं तुम्हाला काही देणं घेणं उरलं नाही. म्हणजे शेतकऱ्याप्रती तुम्ही किती गंभीर आहात हे तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी लक्षात यायला लागलं. त्यामुळे सरकारला विनंती आहे, आज आम्ही सरकारला पुन्हा एक निवेदन दिलं माध्यमातून की बाबा सरकारनं जर आज दखल घेतली नाही तर उद्या येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी मुंबईमध्ये जाऊ आणि त्या ठिकाणी आम्ही 10च नाही आम्ही या ठिकाणी शेकडो शेतकरी आहोत, तर आम्ही त्या ठिकाणी जाऊ आणि आम्ही मुंबईमध्ये मुंबईच्या समुद्रामध्ये आमचे जीव सोडून देण्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र सरकारने समजावं. अहमदनगरमध्ये दुधाला भाव मिळत नसल्यानं आंदोलन करण्यात आलंय. दुधाला भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध करण्यात आलाय. तर नगर पाथर्डी रोडवरील मेहकर इथं शेतकरी आक्रमक झाले आहेत आणि भाव न मिळाल्यास गाय मंत्रालयात घेऊन जाण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिलाय. आज या ठिकाणी शेतकरी जे आहेत त्यांनी सगळ्यांनी ठरवलंय की एका मंत्र्याला एक एक गाय आपण अशीच देऊन टाकू. त्यांनी त्या गायीचा खाण्याचा खर्च आज चाऱ्याचा खर्च जर पाहिला तर 3,000 रुपये क्विंटलने ऊस घ्यायचा आणि 3,000 टनानी आणि क्विंटलनी 5,000 रुपये क्विंटलनी तिचा जो खुराक घ्यायचा त्या खुराकाचा होणारा खर्च त्या गायीच्या दुधामध्ये भागत नाही. 25 आणि 26 रुपये 3-5 लाख लोक आज उत्पादकाला भाव मिळतोय आणि जवळजवळ पुढाऱ्यांचे प्लांट असल्यामुळं इथं खऱ्या अर्थाने या शेतकऱ्यांची पिळवणूक होती आणि ती पिळवणूक होऊ नये म्हणून आम्ही ही गाय दुधात धुवून काढलेली आहे. आणि तुम्हाला सांगतो ही गाय जर सरकारने याच्यावर काही उपाययोजना केली नाही तर ही गाय 100% मंत्रालयात नेल्याशिवाय राहणार नाही. पंढरपूर तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका बसलाय. पंढरपुरात एका रात्रीत 9 मंडळांमध्ये सरासरी 12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कासेगावात सर्वाधिक 23 मिलीमीटर पाऊस झालाय. तर अवकाळी पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, कांदा, टोमॅटो या पिकांचं मोठं नुकसान झालंय. द्राक्षांवर मोठ्या प्रमाणात रोग पडण्याची भीती देखील व्यक्त होतीये. तर शेतकऱ्यांना आता फवारणीचा खर्च एकरी 15,015 रुपयांनी वाढणार आहे. तर नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी. आज पहाटे पंढरपूर तालुक्याला अवकाळी पावसाने मोठा तडाखा दिलाय. या पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, कांदा या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पंढरपूर तालुक्यामध्ये सरासरीच्या 12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर सर्वाधिक पाऊस हा कासेगाव गावामध्ये
23 मिलीमीटर झालेला आहे। यामुळे द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आपण आता कासेगावच्या एका द्राक्ष बागेमध्ये आहोत, या ठिकाणी आपण बघू शकताय जे द्राक्षाचे घड आता उगवण्यास सुरुवात झाली होती त्याच्यामध्ये पाणी गेले, त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये यावर डावण्या, करपा, भुरी अशा रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे। त्यामुळे जो दुष्काळात होरपळलेला शेतकरी होता, ज्याने दुष्काळामध्ये पाण्याचे टँकर लावून बागा जगवल्या, त्याला आता अवकाळीने पुन्हा एकदा तडाखा दिलेला आहे। एकट्या कासेगावमध्ये 7 ते 8 हजार एकरवर द्राक्षाचं पीक घेतलं जातं। मध्यरात्री पाऊस झाला, पहाटे पाऊस झाला आणि आपण बघू शकताय की लगेच शेतकऱ्याने पुन्हा एकदा आपल्या द्राक्षबागांवर फवारणीची सुरुवात केलेली आहे। भविष्यामध्ये या द्राक्षबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, त्यामुळे सरकारने सर्वच पिकांच्या नुकसानीची पंचनामे करावेत आणि भरीव अशी मदत करावी, कारण दुष्काळानंतर लगेच अवकाळीने तडाखा दिल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीमध्ये सापडलाय। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। भंडारा जिल्ह्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू होण्यापूर्वीच व्यापाऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांकडून धान खरेदी करून त्याची साठेबाजी केली आहे, तर काही धान खरेदी केंद्र संचालकांनीही धानाची साठेबाजी करून प्रशासनाची दिशाभूल केल्याचं समोर येत आहे आणि त्यामुळं प्रशासनात मोठी खळबळ माजली आहे। बाजार समितीनं 2 दिवसात तालुक्यातील राईस मिल धान खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या गोडाऊनवर छापेमारी देखील सुरू केली आहे। शासनाची जी सुपरविजन फीस देखरेख फी हे मोठ्या प्रमाणात चोरी होत होती, अशावर आपण ॲक्शन घेतली आहे व्यापाऱ्यांवर, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात बाजार समितीचा मार्केट शेष व शासनाची देखरेख फी आजकाल वसुली होत आहे। ही ॲक्शन घेणे अत्यंत महत्त्वाची बाब होती, कारण व्यापारी अजिबात बाजार समितीला आपली बाजार फी व सुपरविजन फी हे काही भरत नव्हते। आज ॲक्शनमुळे 2 दिवस झाले, जवळपास 10 लाख रुपये शेष वसूल झाला आहे आणि ही सर्वात महत्त्वाची शासनाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे। मागील 3 दिवसांपासून अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कोरडवाहू आणि बागायतींचं नुकसान होत आहे। गहू, कपाशी, तूर, सोयाबीन पिकांचं जास्त नुकसान झालंय आणि त्यामुळं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय आणि शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000 रुपये सरसकट मदत द्या अशी मागणी होतीये आणि याच मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत निवेदन देण्यात आलं आणि शासनानं सरसकट मदत द्यावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील निवेदनातून देण्यात आलाय। वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं आज जिल्ह्यात 3 दिवसापासून सतत अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि बागायतदार आणि कोरडवाहू शेतकरी अक्षरशः संपवून टाकला, म्हणून या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ही मागणी केली आहे की शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये अनुदान द्या आणि त्यात कोणत्याही प्रकारचा सर्वे करू नका, हीच आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि जर ही मागणी पूर्ण केली नाही तर वंचित बहुजन आघाडी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरेल। आणि याबरोबरच बातमी बळीराजाची या बुलेटिन मध्ये वेळ झाली आहे तूर्तास इथेच थांबण्याची, मात्र या बुलेटिन विषयी तुमच्या काही सूचना असतील, शेतीविषयक काही प्रश्न असतील तर आम्हाला 9619026483 या क्रमांकावर तुमचा प्रश्न अगदी थोडक्यात व्हिडिओ स्वरूपात पाठवू शकता। आणि यासोबतच या बुलेटिन मध्ये वेळ झाली आहे तूर्तास इथेच थांबण्याची, नमस्कार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।